ओके बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे कंपोजिट फंक्शन त्याच्यानंतर इन्वर्स फंक्शन त्याच्यानंतर इन्वर्समध्ये व्हरायटी खूप आहे ते एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या कंपोजिट फंक्शन इन्वर्स फंक्शन त्याच्यानंतर इम्प्लिसिट पॅरामेट्रिक नंतर फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन लास्ट टाइम झालं होतं आणि आता आज आपण लास्ट पार्ट बघणार आहे टॉपिकचा म्हणजे एका लेक्चरमध्ये अजून एका लेक्चरमध्ये हा टॉपिक संपतो डिफरेंशिएशन सर्वात मोठं काम झालं आपलं तुम्हाला माहीत नाही की या टॉपिकला किती दिवस जातात आणि किती वेळ जातो याचं प्रॅक्टिस खूप करा कारण की या टॉपिकचे जे मार्किंग सिस्टीम असणार आहे किंवा या टॉपिकला जे मार्क्स असणार आहेत मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते या टॉपिकला हायेस्ट असणार आहे मॅथ्स पार्ट टूमध्ये याचे मार्क्स काय असणार आहेत जास्त असणार आहेत ओके ठीक आहे तर आपण बघणार आहे आज आपण नेक्स्ट टाईप कुठलं टाईप आहे हायर ऑर्डर डेरिवेटिव हायर ऑर्डर डेरिवेटिव एयर्स हायर ऑर्डर डेरिवेटिव किंवा त्याला सेकंड ऑर्डर डेरिवेटिवसुद्धा म्हणतात ओके ते लक्षात ठेवा की हा काय हायर ऑर्डर डेरिवेटिव आहे आणि हायर ऑर्डर डेरिवेटिवलाच काय म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिवेटिवसुद्धा म्हणतात म्हणजे आता याच्यामध्ये करायचं काय आपल्याला याच्यामध्ये आपण दोन व्हरायटी शिकणार आहे आज एक शिकणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एक व्हरायटी शिकणार आहे ज्याच्यामध्ये आपण सेकंड ऑर्डर काढणार आहे आणि नेक्स्ट जी व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण हायर ऑर्डर बघणार आहे राईट तरच पहिल्यांदा आपण बघूया सेकंड ऑर्डर डेरिवेटिव काय मग समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं वाय इज इक्वल टू साईन एक्स याचा जो क्वेश्चन असणार आहे तो एक सिम्पल क्वेश्चन असणार आहे नेहमी या टाईपचा क्वेश्चन जो येईल या टाईपमध्ये जो क्वेश्चन आहे तो असा असणार आहे फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर या टाईपमध्ये असणार आहे म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिवेटिव म्हणजे तुम्हाला जे फंक्शन दिलेलं आहे त्याचं दोन वेळा तुम्हाला काय बघायचं आहे डेरिवेटिव बघायचं आहे म्हणजे वाय इज इक्वल टू समजा साईन एक्स दिलं आहे राईट वाय इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला साईन एक्स दिलेलं आहे हे एक्झाम्पल आहे तुमचं मग मी याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग वायचं डेरिवेटिव काय येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन एक्सचं डेरिवेटिव काय असतं कॉस एक्स आणि पुन्हा एकदा याचं डेरिवेटिव बघायचं म्हणजे डिफरन्शिएट अगेन म्हणू शकतो मी अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं म्हणजे डी डी एक्स येणार आणि पुन्हा डी वाय बाय डी एक्स याचं आपल्याला डेरिवेटिव बघायचं आहे राईट इज इक्वल टू कॉस एक्सचं डेरिवेटिव काय असतं मायनस साईन एक्स मग डी इंटू डी काय येईल डी स्क्वेअर वाय डी एक्स इंटू डी एक्स डी एक्स स्क्वेअर म्हणजे आन्सर आलं मायनस साईन एक्स आणि हाच क्वेश्चन आपला होता फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय करायचं तुम्हाला काय करायचं आहे दोन वेळा डेरिवेटिव बघायचं आहे म्हणजे फर्स्ट आपण जे आत्तापर्यंत एक एक सिंगल टाईम डेरिवेटिव बघत आलो एकदा डेरिवेटिव बघितलं की सिम्प्लिफाय करतो आणि आन्सर काढतो आता तसं नाही करायचं आता तुम्हाला दोन वेळा डेरिवेटिव बघायचं आहे नंतर सिम्प्लिफाय करायचं आहे तर याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिवेटिव जर समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट करून घ्या चलो बघा काय एक्झाम्पल आहे तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव फाईंड करायचं याच्यामध्ये म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिवेटिव म्हणजेच काय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर फाईंड करायचं आहे राईट म्हणजे दोन वेळा डेरिवेटिव बघायचा सोडवू आपण ॲज युजल कसं सोडणार वाय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल पर्यंत 2x^5 मायनस 4x³ मायनस याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं चालेल बरं ना एक्स स्क्वेअर आहे डिनॉमिटरला आहे न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होईल x^-2 होणार आहे -9 सिम्पल समजलं काय केलं फक्त एक्स स्क्वेअरला न्यूमरेटरला लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्याची पॉवर काय झाली मायनस जर मायनस असती तर काय झाली असती प्लस झाली असती राईट आणि मग याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय डेरिवेटिव काय येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू ॲज इट इज x^n फॉर्म्युला x^5 डेरिवेटिव एन एक्स एन मायनस वन फाय मायनस वन फोर डायरेक्ट लिहायचं आता काय तुम्ही प्रॅक्टिस खूप लास्ट एक्सरसाइज सुरू आहे किती एक्झाम्पल झाले आतापर्यंत जवळपास 200 झाले असतील हां 200 आसपास आपले एक्झाम्पल झाले असतील 200 आहेत 150 तरी म्हणा 150 एक्झाम्पल 100% आहे ओके 101% तर तुम्हाला याचे सॉल्ड एक्झाम्पल सोडवायचे आहेत मिसेलने सोडवायचं आहे ओके तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचं आहे x³ डेरिवेटिव काय येणार आहे एन म्हणजे 3 एक्स 3 मायनस 1 किती येणार आहे 2
minus 2 as it is. इथे x raised to n चा फॉर्म n x n minus 1 minus 2 minus 1 म्हणजे minus 3 होईल आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 याचा आंसर 0 येणार आहे ओके ओके मग आता काय येईल dy by dx फायनल आंसर येणार आहे 2 into 5 10 10 x raised to 4 4 3 चा 12 x square minus minus काय प्लस 4 x raised to minus 3 आणि 0 येईल ह्याची गरज नाही आता आपल्याला इथे येऊन थांबायचं नाही आपला क्वेश्चन आहे फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे माहिती लिहायचं अगेन अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके मग काय येईल या साईडला तुम्ही डायरेक्ट लिहिलं चालेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बरं आहे डायरेक्ट लिहिते तुम्ही नंतर काय करणार 10 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू यनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस वन फोर एक्स फोर मायनस वन थ्री मायनस 12 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू यनचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x हे आपण बाहेर टच करून ठेवलं आहे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x कसं येतं तोच फॉर्म्युला एक्स रेस टू यनचा प्लस प्लस 4 एक्स रेस टू यनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस वन मायनस 3 मायनस 1 मायनस 4 होणार आहे कॅल्क्युलेशन करायचं 10 इंटू 4 40 एक्स क्यूब डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 40 एक्स क्यूब 40 एक्स क्यूब मायनस 12 इंटू 2 24 एक्स मायनस 24 एक्स प्लस प्लस 4 इंटू मायनस 3 मायनस होईल मायनस 12 एक्स मायनस 12 एक्स रेस टू मायनस 4 ओके आता जो एक्स रेस टू 4 आहे त्याला आपण डिनॉमिनेटरला लिहू शकतो त्याचं फायनल आन्सर चेक करूया बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं याच्यानंतर 40x क्यूब मायनस 24x मायनस 12 अपॉन हा फक्त एक्स रेस टू 4 डिनॉमिनेटरला यायचा आहे दॅट इज युअर फायनल आन्सर एकदम सिम्पल आहे व्हिडिओ पॉज करा अँड नोट करा पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघूया आपण सिम्पल एक्झाम्पल असं पुन्हा पुन्हा डेरिव्हेटिव्ह बघायचं असेल का अवघड नाही जर तुमचं डेरिव्हेटिव्हचं कंपोजिट फंक्शन चांगलं असेल इन्वर्स फंक्शन म्हणजे असे झालेले जेवढे सगळे फंक्शन्स आहेत जेवढे झालेले सगळे फंक्शन्स आहेत ते जर फंक्शन क्लिअर असतील तर हे एक्झाम्पल तुमच्यासाठी काय आहे एक खेळ आहे ओके गेम आहे गेम खेळायला कोणाला आवडत नाही राईट कधी आवडेल तुम्हाला अभ्यास करायला ज्याही तो तुम्हाला गेम समजेल व्यवस्थित आणि ज्याही तुम्ही त्या गेमचं काय कराल प्रॅक्टिस कराल बरं आहे ना अभ्यासामध्ये पण तेच रूल असतात की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो मॅथ्स आवडणार नाही किंवा डेरिव्हेटिव्ह आवडणार नाही जर थोडंसं जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी सांगा कोणाकोणाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित समजलं आणि कमेंटमध्ये नक्की सांगा विसरू नका राईट आणि थोडंसं मला समजू दे सुद्धा की कोण कोण बघत आहे तुमची नावं पण कमेंटमध्ये टाका चला मग मला कळेल की यांनी हा व्हिडिओ बघितला म्हणून ही एक चांगली पद्धत आहे की सर मी हा व्हिडिओ बघितला बरं ना वर्ड टू वर्ड सगळं ऐकला व्यवस्थित आणि आत्तापर्यंत शिकवले डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्हचा एंड आहे तर कमीत कमी पूर्ण टॉपिक झाल्यानंतर तरी तुमचे कमेंट यावेत की सर आम्हाला हा टॉपिक समजला म्हणून तुम्ही परत विसरता करायला तर तुम्ही आत्ता मी बोलतो आहे हे तुम्ही ऐकत आहात आत्ता लगेच कमेंट बॉक्समध्ये जा आणि लगेच टाईप करा की डेरिव्हेटिव्ह सर एकदम व्यवस्थित समजला तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्यायला पण काय हरकत नाही बघा मी ट्राय करणार आहे की ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का इंटिग्रेशन घ्यायचा की लॉजिकला तर मी स्टार्ट करतो आहे म्हणजे लॉजिक सायमल्टेनियसली चालणार आहे लॉजिक तर घेणारच आहे मी त्यात काय वाजलं नाही पण सायमल्टेनियस घेणार आहे म्हणजे इकडचा एखादा टॉपिक आणि लॉजिक असं चालणार आहे ते म्हणजे ॲट अ टाईम दोन दोन व्हिडिओ का तर लॉजिक आमचा जो प्रायव्हेट क्लास आहे त्याच्यामध्ये लॉजिक त्यांचं झालेलं आहे मुलांचा त्याच्यामुळे लॉजिक हा फक्त यूट्यूबरसाठी आहे जे यूट्यूबला आहेत जी मुलं बघतात ज्यांना समजतं आहे ज्यांच्यासाठी मी हा चॅनल चालवलेला आहे काही स्पेसिफिक मुलं आहेत बरं आहे 2-3 मुलं आहेत त्यामुळे 2-3 मुलांसाठी चाललेलं आहे मग त्यामध्ये पार्थ आहे बरं आहे ना पूनम आहे नंतर अजून एक कोणतरी आहे दोघं तिघं आहेत मला सगळ्यांची नावं आठवत नाही त्याबद्दल सॉरी पण या दोघां तिघांसाठी आपण त्या 4-5 जणांसाठी आपण हा चॅनल चालवतो आहे सिराज आहे बरं आहे सिराज एक आहे दवंगर म्हणून एक कोणतरी एक मुलगी आहे ते नाव विसरलं तुम्ही तर हे तिघा चौघांसाठी हा सगळा चॅनलचं माझा सगळा प्रोग्राम सुरू आहे 4 मुलांसाठी फक्त 4-5 स्पेसिफिक मुलांसाठी जे बघतात जे रिप्लाय करतात आणि ते जे रिक्वेस्ट करतात की सर व्हिडिओ टाका म्हणून तर त्यांच्यासाठी हा चॅनल तसा सुरू ठेवला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आपण सुरू ठेवू लॉकडाऊन नंतर सुद्धा सुरू ठेवू
लॉकडाऊन अंदाजे आता 15 जूनपासून चाललेलं आहे स्कूल सुरू करायचे, पण मला असं वाटतं की 15 जूनला पण नाही सुरू होणार. जरी कितीही गव्हर्नमेंट म्हणत असलं की आम्ही 15 जूनला स्टार्ट करतो तर ॲडमिशन प्रोसेस कदाचित 15 जूनपासून सुरू होईल, पण कॉलेज सुरू व्हायला मिनिमम कमीत कमी 15 ऑगस्ट कळालं का. 15 ऑगस्ट सर्वात जर त्यांनी क्विक डिसिजन घेतला तर 15 ऑगस्टला सुरू करू शकतो असा माझा अंदाज. तर 1 सप्टेंबर मी तुम्हाला सांगितलं आहे की सप्टेंबर ऑक्टोबरच, ओके, पण 15 ऑगस्ट ओके. बाकी आपल्या क्लासची जी मुलं आहेत, जे जाधव सायन्स क्लासेसची मुलं आहेत, त्यांचा क्लास कधी सुरू होणार काय होणार, त्यांचे सगळे डाऊट आहेत की आमचे क्लासेस ऑफलाईन क्लासेस कधी सुरू होणार, फेस टू फेस क्लासेस कधी सुरू होणार. तर मी आता सध्या नगरपालिकेमध्ये अर्ज लिहिलेला आहे की 12वीच्या मुलांचं खूप नुकसान होतं, तर तुम्ही आम्हाला परमिशन द्या 10-15 मुलांची एक बॅच करण्याची, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण सगळं आम्ही फॉलो करून फक्त 10-15 मुलं क्लासरूममध्ये, म्हणजे आपल्याला जी 50 मुलं आहेत त्यांची 60-70 मुलं आहेत ॲक्च्युअलमध्ये सेकंड बॅचची पण मुलं आहेत, तर यांचं डिवायडेशन करायचं 15-15 मुलांच्यामध्ये किंवा 10-10 मुलांच्यामध्ये आणि 2-2 तास म्हणजे दिवसभरात 6 तास घेणार, म्हणजे दिवसभरात 30 मुलं होतील. समजा 10-10 मुलांची बॅच केली आपण तर दिवसभरात 30 मुलं होतील, म्हणजे एक दिवस 30 मुलांचा क्लास, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या उरलेल्या 30 मुलांचा क्लास, असं 30 मुलांचा क्लास 6 तास चालेल. म्हणजे 2 तास एक बॅच, 2 तास शिकणार परत जाणार निघून, या टाईपमध्ये क्लास सुरू करायचा चाललेला आहे. डोक्यात सुरू आहे आत्ता सध्या असं या टाईपमध्ये सुरू करायचं. माझी नगरपालिकेला रिक्वेस्ट पण तीच आहे आत्ता आणि चाललेलं आहे माझं की जे प्रतिष्ठित नागरिक आहेत आपल्या महारमधले त्यांना जाऊन भेटून ही सगळी प्रोसेस करण्याचं. तर लवकरच त्याच्यावर डिसिजन आपल्याला कळेल की नाही की काय त्यांचं डिसिजन आहे किंवा काय डिसिजन घेतील. बहुतेक नकारच येईल कारण की खूप मोठी रिस्क आहे. बघूयात त्यातून जर काही चांगलं झालंच तर. हां ठीक आहे ओके, जाऊया आपल्या एक्झाम्पलकडं. एक्झाम्पल आहे y=e^2x (tan x). ओके काय करणार मी याला, द सिम्पल डिफरन्शिएट करण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके वायचं डिरेक्टिव dy/dx = UV रूल दिसतो आहे सगळ्यांना. UV रूल, फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म मल्टिप्लिकेशन आहे. काय UV रूल आहे? फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचं डिरेक्टिव. टॅन एक्सचं डिरेक्टिव काय असतं? टॅन एक्स डिरेक्टिव sec² x मिडल साईन प्लस नाव सेकंड टर्म ॲज इट इज टॅन एक्स आणि फर्स्ट टर्मचं डिरेक्टिव e^2x डिरेक्टिव e^x असणार आहे आणि एक्सच्या ऐवजी 2x आलं तर 2x आपल्याला डेरिवेटिव्ह बघावं लागेल. ओके ठीक आहे, मग काय dy/dx = इथं पण e^2x आहे, इथं पण e^2x आहे, दोघांमधून e^2x कॉमन निघेल. मग इथं राहणार आहे sec² x प्लस, हा तर कॉमन निघाला, टॅन एक्स राहिलेला आहे, 2x म्हणजे kx चं डेरिव्हेटिव्ह k येतं, तसं 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे, मग तो 2 आणि हा टॅन एक्स, मी 2 tan x डायरेक्ट लिहू शकतो. राईट, तर मला dy/dx तर मिळाला काय आहे तो. आता मला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके मग काय येईल, d²y/dx² परत UV रूल ॲप्लाय करायला लागणार या दोघांमध्ये. e^2x डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? e^2x असणार आहे, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सॉरी फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह, याचं डेरिव्हेटिव्ह मला बघायचं आहे. तर मी आता लिहितो dx मला डेरिव्हेटिव्ह कशाचं बघायचं आहे, sec² x प्लस 2 tan x याचं डेरिव्हेटिव्ह मला बघायचं आहे, मिडल साईन प्लस नाव सेकंड टर्म ॲज इट इज, म्हणजे sec² x प्लस 2 tan x ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे e^2x आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. मी एक पूर्ण रूल लिहिलेला आहे, काही चेंज केलं नाही, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, राईट, मिडल साईन प्लस. नाव आता आपण फॉलो करूया सगळं, फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहिणार e^2x, sec² x मला डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. मग तुम्हाला इथं दाखवतो एकदा बघा, मला काय बघायचं आहे, dx ऑफ sec² x बघायचं आहे. मी तुम्हाला हे टीच केलेलं आहे की जर 92 sec² आला तर ॲक्च्युअल रियालिटीमध्ये स्क्वेअर कुठे असतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. आणि जर हे एक्झाम्पल बघितलं तर हा फॉर्मॅट आहे x^n आणि x^n फॉर्म्युला काय, n x n-1. मग आपण x^n म्हणतो आहे, म्हणजे याला x म्हणतो आहे, मग तो x आहे का नाही, sec x आहे, म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं. म्हणजे dx ऑफ sec x आपल्याला बघावं लागणार आहे. मग याचा आन्सर येईल 2 sec x, 2-1 1 येणार आहे, 1 लिहायची गरज नाही, मग 2 sec x फक्त राहील. sec x चं रिलेटिव्ह काय असतं, sec x इंटू
टॅन एक्स असणार आहे. कळतं आहे? तर हे आन्सर येणार आहे. नंतर मग सेक एक्सनं सेक एक्सला मल्टिप्लाय होईल आणि टू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स येईल त्याचा आन्सर, राईट? तर हे आन्सर इथं येणार आहे, आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर याचं सेक स्क्वेअर एक्सचं डेरिटिव्ह काय येतं फक्त आपल्याला बघायचं आहे. तर काय येतं? टू सेक एक्स टू मायनस वन, राईट? मग हा एरियस टू एक्स लिहिला, याचं डेरिटिव्ह काय येणार आहे? हां, ह्याला मल्टिप्लाय आहे, टू सेक एक्स टू मायनस वन, वन येतं, लिहिणार नाही. ओके, आणि नंतर मग आपल्याला डी डी एक्स ऑफ काय बघायला लागेल? सेक एक्स बघायला लागेल. हे बघा, ही स्टेप आहे, टू सेक एक्स टू मायनस वन किती येतं? वन. मग ते मी लिहिलेलं नाही आहे, मी फक्त टू सेक एक्स लिहिलं आहे आणि डी डी एक्स ऑफ सेक एक्स मी ॲज इट इज ठेवला आहे. ओके, मिडलला प्लस साईन आहे, प्लस साईन लिहिणार. टू कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म लिहिणार. कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह. टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, म्हणजे आपलं फर्स्टचं काम झालं. ओके, आता पुढचा जो काय पार्ट असेल तो सेक स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स, हा पार्ट ॲज इट इज राहिला. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्स, एक्सच्या ऐवजी काय आलं आहे? टू एक्स आलेलं आहे, म्हणून डी डी एक्स ऑफ टू एक्स. आता फक्त आपल्याला सिम्पल सिम्पल डेरिव्हेटिव्ह बघायचे आहेत. हां, याचं आन्सर थोडंसं टफ आहे, म्हणजे प्रोसिजर सिम्पल आहे एकदम, पण एंडिंगला जे आन्सर येतं त्याला खूप रिअरेंजमेंट करावं लागतं. बघूया आता कसं कसं सुटेल आपल्याला. ठीक आहे, हे डेरिव्हेटिव्ह बघून घेऊ पहिल्यांदा. मग काय आहे? ई रेस टू टू एक्स ॲज इट इज. ओके, देन टू सेक एक्स ॲज इट इज, टू सेक एक्स इंटू सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, मिडल साईन प्लस टू सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज, टू सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज प्लस सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स, प्लस सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स, हा पार्ट आला, सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. आणि ई रेस टू टू एक्स, टू एक्स रेडी टू, म्हणजे टू ई रेस टू टू एक्स असं मी लिहू शकतो. इथंच लिहितो, तुम्ही समजून घ्या, टू ई रेस टू टू एक्स मल्टिप्लायमध्ये आहे त्याच्या, राईट? आता आपण कॉमन काय काढू शकतो पहिल्यांदा बघा. तर अगोदर थोडंसं अजून ई रेस टू टू एक्स कॉमन काढू शकतो, चला काढून टाकतो कॉमन. ई रेस टू टू एक्सला मी कॉमन काढलं, हा आणि हा कॉमन निघाला दोन्ही ब्रॅकेटमधून. रिमेनिंग पार्ट काय राहणार आहे तो आपण बघूया. हा बघा, टू सेक एक्स इंटू सेक एक्स सेक्स स्क्वेअर एक्स, टू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, हा पार्ट, प्लस टू सेक स्क्वेअर एक्स, राईट? हां, बरोबर आहे, राईट? आता बाहेर निघाला आणि इकडं हाच ब्रॅकेट राहणार आहे, प्लस टू, हा टू राहिला आहे कारण की ई रेस टू टू एक्सचा कॉमन काढले, टू इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल? सेक स्क्वेअर एक्स कॉमन निघतंय का? नाही निघत ना, काही टर्ममधून इथे काय निघत नाही. आपण मग सेक स्क्वेअर एक्सला वन मायनस टॅन स्क्वेअर एक्स करू शकतो. एक मिनटं बघूया आपण जरा आपला आन्सर कुठं झालं आहे. सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, बरोबर आहे, सेक स्क्वेअर एक्स. बघा काय करावं लागेल आपल्याला. हा तर ई रेस टू टू एक्स आपण कॉमन काढलेला आहे, बरोबर आहे, पूर्ण याच्यातून. तर हा ब्रॅकेट इथे येऊन नाही चालणार, सर्वात महत्त्वाचं तो असा एंडिंगला येईल, राईट? आता आपण सिम्प्लिफाय करत जाऊ, जितकं शक्य आहे तेवढं सिम्प्लिफाय करू. ई रेस टू टू एक्स, टू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स ॲज इट इज ठेवलं आहे मी, प्लस हा टू सेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज, प्लस या टूनं मल्टिप्लाय करतो मी, पुन्हा टू सेक स्क्वेअर एक्स येईल आणि प्लस टू इंटू टू फोर टॅन एक्स. ओके, ठीक आहे. आता याच्यातून सगळ्या याच्यातून टू कॉमन निघते बघा, टू 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 फोर म्हणजे काय असतं? टू इंटू टू, म्हणजे तिथं पण टू कॉमन काढता येईल, म्हणजे कॉमन निघणार आहे टू ई रेस टू टू एक्स. टू कॉमन काढला तर इथं राहणार आहे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, प्लस सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स, राईट? मग सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स काय येईल? टू सेक्स स्क्वेअर एक्स येईल. ओके, टू ई रेस टू टू एक्स सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स,
प्लस 2 sec स्क्वेअर x प्लस 2 tan x. ओके, आता sec स्क्वेअर x चा फॉर्म्युला पुट करा लागेल आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये sec स्क्वेअर x चा फॉर्म्युला पुट करा लागेल आणि sec स्क्वेअर x चा फॉर्म्युला काय असतो, 1 प्लस tan स्क्वेअर x. म्हणजे इथं sec स्क्वेअर x आहे, तिथं 1 प्लस tan स्क्वेअर x पुट करणार आहे मी. मग इथं येईल 1 प्लस tan स्क्वेअर x मल्टीप्लाय बाय tan x, पर इथं येणार आहे 2 इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस 2 tan x. इथं काही चेंज नाही होणार, ॲज इट इज राईट. आता मल्टिप्लिकेशन आतमध्ये जे आहे ते करून घेऊ. 2 ई रेस टू 2 एक्स टॅन एक्स इंटू 1 टॅन एक्स प्लस टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर टॅन क्यूब एक्स प्लस 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू टॅन स्क्वेअर 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स. ओके, ठीक आहे. आता आपल्याला असे अरेंजमेंट करायचे आहे की आपलं फायनल आन्सर आलं पाहिजे. बघा, आपण एवढं सगळं का करतो आहे, कारण की आपला जो क्वेश्चन आहे, तुम्हाला एक म्हणजे बहुतेकांना क्वेश्चन पडतो, सर आता इथं संपलेला एक्झाम्पल सिम्प्लिफाय झालेला आहे, तरी सर तुम्ही फुडू फुडू कसं काय चाललेला, कसं काय कळतं तुम्हाला. तर आपला जो क्वेश्चन आहे तो टॅन एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. तर सिम्प्लिफिकेशन कसं असतं की जर तुमचा क्वेश्चन जर टॅन एक्सच्या फॉर्ममध्ये असेल, तुमचा आन्सर पण त्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. आता ॲक्च्युअलमध्ये टॅन एक्सच्या फॉर्ममध्ये आले तरीसुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की कॉमन काय निघतं आहे का, याच्यातून काय सिम्प्लिफिकेशन होतं आहे का. तर ते सिम्प्लिफिकेशन बघून घ्या काय करायला लागणार आहे. लास्ट स्टेप आहे, अजून एक स्टेप मॅक्झिमम. 2 ई रेस टू 2 एक्स इन ब्रॅकेट, ओके, मी पर्यंत हा 2 लिहितो, 2 प्लस हा टॅन एक्स किंवा हा टॅन स्क्वेअर एक्स लिहिलं तरी चालेल, टॅन स्क्वेअर एक्स घेतो मी. टॅन स्क्वेअर 2 टॅन स्क्वेअर आहे, मी सिंगल टॅन स्क्वेअर घेतला आहे, म्हणजे अजून एक टॅन स्क्वेअर राहिलेला आहे. नंतर तुम्हाला करून दाखवतो, प्लस टॅन एक्स लिहिला आपण समजा, प्लस टॅन एक्स. ओके, तर याला एका ब्रॅकेटमध्ये घेतला सम, इमॅजिन करा. ओके, एका ब्रॅकेटमध्ये प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय काय झालं बघा, हा 2 गेला आहे, टॅन एक्स गेलेला आहे, टॅन क्यूब राहिलेला आहे. ओके, मी लिहिताना 2 टॅन एक्स पहिल्यांदा लिहितो आहे, समजेल तुम्हाला मी असं काय लिहितो आहे. नंतर मग टॅन स्क्वेअर एक्स लिहितो आहे आणि नंतर टॅन क्यूब लिहिणार आहे. बघा मी काय केलं, आता बघा सगळं मॅच होते का बघू आपण, की ही स्टेप आणि ही स्टेप मॅच होते का बघायचं आपल्याला, राईट. टॅन एक्स एकच आहे, तर एक्स टॅन एक्स मी एकदाच लिहिला इथं, टॅन एक्स, राईट. नंतर टॅन क्यूब एक्स आहे, टॅन क्यूब एक्स मी इथं लिहिला आहे. नंतर 2 आहे, 2 इथं लिहिला आहे. 2 टॅन स्क्वेअर आहे, याला फक्त स्प्लिट केलेला आहे, 2 टॅन स्क्वेअर आहे, इथं एक टॅन स्क्वेअर टाकला आहे, इथं एक टॅन स्क्वेअर टाकलेला आहे. बाकी 2 टॅन एक्स आहे, तो 2 टॅन एक्स आपण इथं लिहिला आहे. आता बघा मला याच्यातून कॉमन काय निघते का बघायचं आहे, बरं ना. तर मी थोडासा विचार केला या सगळ्या टर्ममधून, तर मला काय दिसते बघा व्यवस्थित की काय कॉमन निघते का, राईट. तर याच्यातून 1 2 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, एक मिनटं. हां बघा आता काय करतो आहे मी, समजले का तुम्हाला व्यवस्थित. पुन्हा एकदा बघा मी काय करतो आहे, बघा हा 2 इथं लिहिला आहे, 2 टॅन स्क्वेअर आहे ना, त्याला स्प्लिट केलं मी, इथं एक लिहिलं आहे, इथं एक लिहिलं आहे. यातला रिअरेंज करू शकतो मी, तर तुम्हाला समजावून मी तसं करतो, बाकी काय नाही. मी करतो इथं टॅन एक्स लिहितो आणि इकडे टॅन स्क्वेअर लिहितो, टॅन स्क्वेअर एक्स. ओके, काही केलेलं नाही आहे, काही केलेलं नाही आहे. हा 2 ई रेस टू 2 एक्स येत आला, हा 2, हा टॅन एक्स, टॅन स्क्वेअर एक्सच्या 2 टर्म आहेत, हा एक टॅन स्क्वेअर एक्स, हा एक टॅन स्क्वेअर एक्स, टॅन क्यूब एक्स, टॅन क्यूब एक्स, नंतर काय राहतं आहे 2 टॅन एक्स, तो 2 टॅन एक्स आपला इथे आहे, राईट. आता आपल्याला काय करायचं बघा, व्यवस्थित लक्ष द्या, समजेल तुम्हाला नक्की. 2 ई रेस टू 2 एक्स एखादं एक्झाम्पल क्रिटिकल असू शकतं, याच्यातून समजा मी 1 कॉमन काढला, काहीच फरक पडणार नाही, एक्झाम्पल ॲज इट राहील. 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस, याच्यातून कॉमन काय निघते बघा, टॅन एक्स कॉमन निघतो. याच्यातून जर टॅन एक्स कॉमन काढला तर 2 प्लस टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स राहील, बरोबर आहे का. कॉमन काढल्यानंतर चेक करा, 1 कॉमन काढला तर ॲज इट इज राहणार, याच्यातून टॅन एक्स कॉमन काढला तर इथं 2 राहील, याच्यातून टॅन एक्स कॉमन काढला तर टॅन एक्स राहील, आणि क्यूबमधून टॅन एक्स काढला तर टॅन स्क्वेअर राहील. आता जर तुम्ही या दोन ब्रॅकेटचा स्टडी केला
आणि हा ब्रॅकेट का आहे, सेम आहे म्हणजे आपला रूल माहीत आहे फॅक्टरायझेशनचा. मग टू ई रेस टू टू एक्स इन ब्रॅकेट, हा ब्रॅकेट पहिल्यांदा लिहिणार, वन टाइमच लिहिणार, दोन वेळा आहे ना इथं, तर तो कॉमन काढला आपण, म्हणजे टू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स दोघांमधून कॉमन काढला. तर टू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्सला जर आपण कॉमन काढलं तर रिमेनिंग पार्ट काय राहणार आहे, वन प्लस टॅन एक्स, वन प्लस टॅन एक्स, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. हे टेक्स्टबुकच्या पाट्यामध्ये दिलेला आन्सर आहे, हे काढण्यासाठी भरपूर मेहनत लागली. ओके ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा हा जरा या क्वेश्चनचा आन्सर बघा, फक्त हेच एक्झाम्पल याच्यामध्ये अवघड आहे. ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा सेकंड ऑर्डरचे एक्झाम्पल थोडेसे टफ वाटू शकतात, आहेत पण आता हे एक्झाम्पल थोडं टफ होतं. सगळे एक्झाम्पल असे नाहीत, एखादं एक्झाम्पल असू शकतं की ज्याच्यामध्ये खूपच रिअरेंजमेंट करावं लागते किंवा कॉमन काढावं लागतं, बरं ना. तर बाय प्रॅक्टिसनं होऊन जाईल बाळानं, टेन्शन अजिबात घेऊ नका आणि अजिबात जरासुद्धा टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन येत असेल तर आपण सात जूनला संडे आहे आणि संडेच्या दिवशी आपण शार्प 10 वाजता मॉर्निंगला 10 AM आपण झूम मीटिंग घेणार आहे. ओके 7 जूनला त्या झूम मीटिंगमध्ये मग तुमचे जे डाऊट सेशन आहेत ते सगळं आपण बघणार आहे, राईट. तर प्रयत्न करा की तुमच्या मोबाईलला रेंज चांगली असली पाहिजे, कोणाचतरी कोणाच्याकडे वायफाय असेल त्यांच्या घरी जाऊन बसा, बरं आहे ना. किंवा जिथं स्पीड चांगला आहे, कमीत कमी 300-400 KB/s एवढं स्पीड पाहिजे त्याला, तर ते तुम्हाला मीटिंगचा फायदा होईल, बरं आहे ना. मग त्या मीटिंगमध्ये आपण सगळं डिस्कस करूया, ज्यांना ज्यांना ती मीटिंग अटेंड करायची आहे ऑनलाईन क्लासमध्ये थोडक्यात, मला प्रत्यक्षात बघू शकता, मी तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्षात बघू शकतो. त्यांनी जे आता माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आहेत, आपल्या यूट्यूबचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला आहे, त्या सगळ्यांना त्याचा पासवर्ड आणि आय डी मिळेल. झूम मीटिंग नावाचं सॉफ्टवेअर आहे, झूम क्लाउड, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मग त्याच्यावर आपला ऑनलाईन क्लास होईल. 7 जूनला संडे आहे, बरं आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण डाऊट सेशन घेणार आहे डेरिव्हेटिव्हमध्ये, तुम्हाला आत्तापर्यंत आलेले सगळे डाऊट आपण क्लिअर करणार आहे. ओके तर त्या मीटिंगला तुम्ही सगळ्यांनी येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तो कसा पोहोचवायचा, मग यूट्यूबच्या ज्या कमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये जा आणि तुमचा नंबर टाईप करा विथ युअर नेम, किंवा माझ्या नंबरला तुम्ही तुमच्या नंबरवरून हाय मेसेज करा, तुमचं नाव सेंड करा. नंबर असणार आहे 7387144872, हा माझा नंबर आहे 7387144872. या नंबरला तुम्ही काय करू शकता, हाय मेसेज करू शकता तुमच्या व्हॉट्सॲपवरून. या नंबरला, माझ्या नंबरला हाय मेसेज करा, तुम्हाला यूट्यूबच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. पण हाय करताना तुमचं नावही टाका, नाव टाकायला विसरू नका, किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला त्या यूट्यूबच्या ग्रुपला ॲड करेन. 7 जूनला तुम्हाला सकाळी 10:05 कमी असताना पासवर्ड आणि आय डी पाठवेन आणि शार्प 10 वाजता आपली मीटिंग सुरू होईल, म्हणजे ऑनलाईन क्लास सुरू होईल तो. आणि तो शक्यतो एक तासभर चालेल, त्या तासामध्ये तुम्हाला सगळ्यांना जे इतकी मुलं अटॅच होतील जॉईन होतील त्या मीटिंगमध्ये, त्या सगळ्यांना तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तिथं क्युअर केले जातील डेरिव्हेटिव्हचे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल विचारला जाईल, काळजी करू नका, प्रत्येकाचं नाव घेऊन सगळ्यांना इंडिव्हिज्युअल विचारला जाईल, कुठली गडबड गोंधळ होणार नाही, कोणाचा आवाज येणार नाही याची काळजी घेतली जाईल. कारण की होस्ट मी असल्यानंतर सगळ्यांना कसं व्यवस्थित सांभाळायचं हे मला चांगलं माहीत आहे, त्यामुळे आपली ती मीटिंग खूप महत्त्वाची आहे. ज्यांना ज्यांना जे व्हिडिओ बघतात, ज्यांना असं वाटतं की त्या मीटिंगमध्ये जायचं आहे, मला शिकायचं आहे, मला काही क्युरीज विचारायचे आहेत, कारण क्युरीज यूट्यूबमधून क्युरीज का तुम्ही विचारू शकत नाही, बरं आहे ना. आणि ज्या विचारता ते तुम्ही कमेंटमध्ये विचारता ते मला समजत पण आहे तुमच्या क्युरीज काय, त्यामुळे त्याचे आन्सर पण देता येत नाही, त्याच्यावर तुम्ही प्रत्यक्षात मला विचाराल ते आपल्याला समजेल. ओके ठीक आहे, आपलं 7 जूनचं सेशन लक्षात ठेवा, 7 जूनला 10 वाजता, राईट. तोपर्यंत तुम्ही नंबर आत्ताच देऊन ठेवा, परत विसरून जाल. 7 जूनला रिमाइंड करण्याची जबाबदारी माझी. ओके ठीक आहे, नंबर नोट डाऊन केला असेल. एक्झाम्पल बघा, हां, e^4x (cos 5x) हे एक्झाम्पल आहे. आपल्याला सेकंड ऑर्डर बघायचं, y = गिवन एक्झाम्पल, डिफरन्शिएट करणं आपण याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y रिलेटिव्ह dy/dx = फर्स्ट टर्म ॲज इट इज e^x फर्स्ट टर्म ॲज इट इज आहे, सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह क्लिअर लिहितो आहे मी, (dx)(cos 5x), मिडल साईन प्लस सेकंड टर्म ॲज इट इज (cos 5x) आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म e^4x, राईट. नाव फर्स्ट टर्म ॲज इट इज e^4x, cos x रिलेटिव्ह -sin x,
मायनस साइन फाय एक्स आणि डी डी एक्स ऑफ काय बघायला लागेल फाय एक्स बघायला लागेल कारण कॉस एक्स असतो आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं साईन एक्स मायनस साईन एक्स एक्सऐवजी फाय एक्स आलं तर फाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेम प्रोसिजर कॉस फाय एक्स ॲज इट इज येणार आहे आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर ई रेस टू एक्स इथं काय प्रॉब्लेमच नाही आहे पण एक्सऐवजी फोर एक्स आलं त्याच्यामुळे डी डी एक्स ऑफ फोर एक्स आपल्याला फोर एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागणार आहे ठीक आहे पुढे हा मायनस साईन आहे तो मायनस साईन पुढे घेतो मी फाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे फाय तर तो फाय पुढे घेतो फाय ई रेस टू फोर एक्स हां हा फाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाय आलं हा ई रेस टू फोर एक्स हे मायनस साईन पुढे आलं राहिलं साईन साईन फाय एक्स प्लस ओके फोर एक्सचं डेरिव्हेटिव्ह फोर ई रेस टू फोर एक्स आहे तो ई रेस टू फोर एक्स आणि कॉस फाय एक्स कॉमन काय निघेल ई रेस टू फोर एक्स कॉमन निघणार आहे तर आपण काय करणार आहे ई रेस टू फोर एक्सला कॉमन घेणार आहे साईन कुठलं राहील मायनस फाय साईन फाय एक्स प्लस फोर कॉस फाय एक्स राईट आणि परत याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन डिफरन्शिएट बरं आहे ना आपण आता डी वाय बाय डी एक्स काढलं आपल्याला डी स्क्वेअर काढायचं म्हणजे पुढची स्टेप आपली असणार आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज ई रेस टू फोर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डी डी एक्स ऑफ मायनस फाय साईन फाय एक्स प्लस फोर कॉस फाय एक्स ओके प्लस फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म ॲज इट इज मायनस फाय साईन फाय एक्स प्लस फोर कॉस फाय एक्स आणि डी डी एक्स ऑफ ई रेस टू फोर एक्स आता सिम्पल डेरिव्हेटिव्ह आपल्याला याचं बघायचं आहे बघूया आपण काय त्याचं आन्सर इथं आता इथं बघतो काय प्रॉब्लेम नाही इज इक्वल टू हा फर्स्ट टर्म ॲज इट इज ई रेस टू फोर एक्स आता याचं डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे मायनस फाय कॉन्स्टंट टर्म आहे आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स म्हणजे कॉस फाय एक्स आणि एक्सच्याऐवजी फाय एक्स आले म्हणून डी डी एक्स ऑफ फाय एक्स बघणं मस्त आहे प्लस फोर कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन फाय एक्स ओके आणि डी डी एक्स ऑफ फाय एक्स बघावं लागणार आहे राईट तर आपलं इथपर्यंत झालं प्लस हा जो पार्ट आहे तो ॲज इट इज राईट मायनस फाय साईन फाय एक्स प्लस फोर कॉस फाय एक्स ई रेस टू एक्स रिलेटिव्ह ई रेस टू एक्स आणि फोर एक्स रिलेटिव्ह बघावं लागेल ई रेस टू एक्स रिलेटिव्ह ई रेस टू एक्स आणि डी डी एक्स ऑफ काय बघावं लागेल फोर एक्स बघावं लागणार आहे ओके ठीक आहे आता काय ते बघूया आपण आता या दोघांच्या कॉमन निघणार आहे बघा इथं पण ई रेस टू फोर एक्स आहे आणि इथं पण ई रेस टू काय आहे फोर एक्स आहे तर ई रेस टू फोर एक्स या दोन टर्ममधून कॉमन निघणार आहे तर ई रेस टू फोर एक्सला कॉमन काढतो मी पहिल्यांदा ई रेस टू फोर एक्सला कॉमन काढलं ओके आता काय फाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाय येणार आहे फाय इंटू फाय ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फाय कॉस फाय एक्स ओके आता इथून मल्टिप्लिकेशन बघा हा साईन एक्स आहे फाय एक्स रिलेटिव्ह फाय फाय इंटू फोर ट्वेंटी मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी साईन एक्स ओके प्लस आता प्लस मायनस होईल प्लस मायनस काय होणार मायनस ॲज इट इज आहे मायनस फाय साईन फाय एक्स प्लस फोर कॉस फाय एक्स आणि तर फोर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे फोर येणार आहे ते मल्टिप्लाय असणार आहे ना सॉरी हां ठीक आहे असू द्या साईन काही चेंज होणार नाही इंटू काय येणार आहे फोर येणार आहे ते फोरनं मल्टिप्लाय केलं असतं चाललं असतं अगोदरच मग तुम्ही डिसाईड करा काय करणार ओके समजलं एवढं काय केलं मी पुन्हा एकदा बघा हा ई रेस टू फोर एक्स इथं पण आहे ई रेस टू फोर एक्स इथं पण आहे दोन्ही टर्ममध्ये ई रेस टू फोर एक्स आहे कॉमन काढला बाहेर राईट इथं फाय एक्स रिलेटिव्ह फाईल फाय इंटू फाय ट्वेंटी फाय कॉस फाय एक्स मायनस साईन असल्यामुळे प्लस मायनस काय होईल मायनस होईल आणि फाय इंटू फाय फोर इंटू फाय ट्वेंटी साईन एक्स येईल नंतर हा मायनस फाय साईन फाय एक्स ॲज इट इज म्हणला तरी चालेल जर तुम्हाला इथं तसंच ठेवायचं असेल साईन तर हे प्लस साईन येईल आणि याला मायनस आहे तर ते असं लिहू शकतो तुम्ही मायनस फाय साईन फाय एक्स आणि फोर कॉस फाय एक्स आहे तसं लिहिलं आहे आणि फोर एक्सचं रिलेटिव्ह फक्त फोर लिहिलं आहे आता या फोरनं परत मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे आता काय येईल ई रेस टू फोर एक्स ॲज इट इज मायनस ट्वेंटी फाय कॉस फाय एक्स मायनस ट्वेंटी
साइन एक्स आता प्लस माइनस का होईल माइनस होईल 4 इंटू 5 20 साइन 5x 4 इंटू 4 16 प्लस 16 कॉस 5x बस आता फक्त कॅल्क्युलेशन करा तुमचं फायनल आन्सर येईल ए रेस टू 4x मायनस 25 कॉस 5x प्लस 16 कॉस 5x किती येईल मायनस 9 कॉस 5x मायनस 9 कॉस 5x मायनस 20 मायनस 20 मायनस 40 साईन 5x याच्यातून मायनस साईन कॉमन निघतं ते कॉमन काढा मायनस ए रेस टू 4x राहिलं काय 9 कॉस 5x प्लस 40 साईन 5x दॅट इज युअर फायनल आन्सर हे तुमचं फायनल आन्सर आहे ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन ओके बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय वाय इज इक्वल टू एक्स क्यूब इन टू लॉग एक्स ओके हे एक्झाम्पल आहे आपण सिम्पली डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय इज रिलेटिव काय आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू वी रूल अप्लाय करणार आपण इथं म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज आणि डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म मी तुम्हाला बोललो होतो काही एक्झाम्पल अवघड असणार आहे सगळा पूर्ण पार्ट अवघड नसतो एखादं एक्झाम्पल ट्रिकी असतं बाकी आता बघता तुम्ही मागचं एक्झाम्पल पण सोपं होतं हे एक्झाम्पल पण इझी असणार आहे ओके बघा एक्स क्यूब ॲज इट इज लॉग एक्सचं डेरिवेटिव काय असतं 1/x प्लस लॉग एक्स एक्स क्यूबचं डेरिवेटिव 3x² सिंपल सगळे डेरिवेटिव तुम्हाला माहिती आहेत एक्स क्यूब ॲज इट इज लॉग एक्सचं डेरिवेटिव 1/x लॉग एक्स ॲज इट इज एक्स क्यूबचं डेरिवेटिव 3x² इथं काय होईल या एक्सला याच्यातला एक एक्स कमी होईल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स इंटू 3x² कॉमन काय निघेल इथं पण एक्स स्क्वेअर आहे इथं पण एक्स स्क्वेअर म्हणजे आपण एक्स स्क्वेअरला कॉमन काढू शकतो मग राहील काय 1+3 लॉग एक्स राहील ठीक आहे आपला हे कशाचं आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स आपल्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स राईट मग आता काय येईल डी वाय बाय डी एक्स काय येईल ओके काय येणार आहे डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यू वी रूल फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म 1+3 लॉग एक्स राईट प्लस सेकंड टर्म ॲज इट इज 1+3 लॉग एक्स अँड डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर करा तर फायनलाइज एक्स स्क्वेअर 1 डेरिवेटिव 0 3 कॉन्स्टंट टर्म बघा 1 रिलेटिव 0 प्लस 3 कॉन्स्टंट टर्म लॉग एक्स रिलेटिव 1/x ओके प्लस 1+3 लॉग एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर रिलेटिव किती आहे 2x आहे मग आता 3/x येईल म्हणजे इथल्या एक्सला परत 10x कॅन्सल होईल मग टोटल आन्सर काय येईल 3x येणार आहे याचं चेक करून बघा नंतर 3x 2x ना मल्टिप्लाय करा 2x इंटू 1 2x प्लस 2x इंटू 3 6x लॉग एक्स अँड फायनल आन्सर काय येईल 3x प्लस 2x 5x 5x प्लस 6x लॉग एक्स दॅट इज युअर फायनल आन्सर इतकं सिम्पल आहे एका लाईनमध्ये बसलेलं आहे बघा एवढं सोपं एक्झाम्पल असतात राईट तर सगळे एक्झाम्पल अवघड नसतात अवघड आणि सोपं असं काही नसतंच ॲक्च्युअल रियालिटीमध्ये बघा टाईमपास करतो असं वाटत नाही ना हां तुमचा टाईम स्पेंड होत नाही फुकटचा खर्च नको व्हायला टाईम राईट तर लाईफमध्ये कुठलीही गोष्ट अवघड पण नाही आणि कुठली गोष्ट सोपी पण नाही डिपेंड आहे तुमच्या ॲटिट्यूडवर की तुमचा ॲटिट्यूड काय आहे त्या एक्झाम्पलकडे बघण्याचा किंवा कशाकडे कुठल्याही जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा तुमचा ॲटिट्यूड कसा आहे याच्यावर डिपेंड आहे की तुमचं लाईफ इझी होणार आहे का अवघड होणार आहे जर तुम्ही एखाद्या टॉपिकला जर अवघड म्हणताय की हा टप आहे तर तो तुमच्यासाठी टप असतो आहे जो प्रॅक्टिस करतो आहे जो सराव करतो आहे त्यासाठी कुठं टप आहे तो त्यासाठी तो इझीच आहे ना मागच्या वेळी पण मी एक्झाम्पल सांगितलं जर एखाद्याला स्विमिंग करता येतं तर स्विमिंग करणं त्यासाठी खेळ आहे पण ज्याला स्विमिंग येतच नाही त्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे स्विमिंग करणं म्हणजे बरं आहे ना त्या दोन ॲटिट्यूडची लोकं या जगामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी इझी होऊन जातील ओके पॉज द व्हिडिओ नोट इट डाऊन बघा नेक्स्ट एक्झाम्पल वाय इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स डिफरन्शिएट करणार मी याला विथ रिस्पेक्ट टू एक्स
y चे रिलेटिव dy बाय dx, log x चे डेरिवेटिव काय असतो 1 अपॉन x, log x चे डेरिवेटिव 1 अपॉन x, पण x च्या ऐवजी log x आले त्याच्यामुळे आपल्याला त्याचा पुन्हा डेरिवेटिव बघावा लागेल t dx ऑफ log x. काय आंसर येईल 1 अपॉन log x तर आहेच, log x चे डेरिवेटिव काय येतं 1 अपॉन x येतं. सो वी गेट द आंसर 1 अपॉन x log x, हे आंसर आपल्याला मिळालं कशाचं dy बाय dx. पण आपल्याला काय फाईंड करायचं आहे, अजून एकदा डेरिवेटिव बघायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे या साईडला येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, मग हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे 1 अपॉन एक्सचा, मग डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स काय येतं, डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स काय येतं, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स काय येतं, मायनस, अरे बापरे, डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स काय येतं, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, राईट आहे. मला तोच फॉर्म्युला इथं फंडा यूज करायचा आहे, 1 अपॉन एक्स समजा, याला एक्स समजा, 1 अपॉन एक्सचा फॉर्म्युला मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, मग इथं मी मायनस लिहिणार 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर, म्हणजे एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि परत डी डी एक्स ऑफ काय लिहिणार, एक्स लॉग एक्स, का, कारण की 1 अपॉन एक्सचा फॉर्म्युला आहे, एक्सच्या ऐवजी एक्स लॉग एक्स आलं, मग एक्स लॉग एक्सचं डेरिवेटिव, राईट, तो फंडाने मी जातो आहे, मायनस 1 अपॉन एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं यू वी रूल याचं डेरिव्हेटिव्ह बघायचं, एक्स आणि लॉग एक्सचं, मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग एक्सचं डेरिवेटिव्ह, सेकंड टर्मचं डेरिवेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज लॉग एक्स आणि फर्स्ट टर्मचं डेरिवेटिव्ह, एक्सचं डेरिवेटिव्ह किती येणार आहे 1, समजते ना, फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स लॉग एक्सचं डेरिवेटिव्ह 1 अपॉन एक्स, मिडल साईन प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचं डेरिवेटिव्ह किती असणार आहे 1, मग याचा आन्सर काय येईल, इथं एक्सला एक्स काय होईल कॅन्सल होईल, बघू आपण याचा आन्सर काय येतं, मायनस 1 अपॉन x log x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहिला, इथं x ला x कॅन्सल म्हणजे 1 प्लस लॉग एक्स येणार आहे, इथं येणार आहे 1 प्लस लॉग एक्स, आणि हेच तुमचा आन्सर असेल, फक्त लिहिताना कसं येणार, मायनस हा 1 प्लस लॉग एक्स इंटू 1, 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स, याला ब्रॅकेट देऊ शकता, डिवायडेड बाय x log x ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज युअर फायनल आन्सर. इतके सिम्पल सिम्पल एक्झाम्पल आहेत, बघा, पॉज द व्हिडिओ नोट इट डाऊन. चला लास्ट एक्झाम्पल, या क्वेश्चनमधलं शेवटचं एक्झाम्पल आहे, ओके, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, टेकिंग फंक्शन रेस टू फंक्शन आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लगेच समजलं पाहिजे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, ओके, मग काय लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, मग एक्स रेस टू एक्स पुढे येईल, लॉगचं रूल, लॉग वाय इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स, आणि मग याला तुम्ही डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स, आठवते लॉग एलिझम, डेरिवेटिव्ह लॉग वायचं डेरिवेटिव्ह 1 अपॉन वाय, एक्सच्या ऐवजी वाय आले म्हणून वायचं डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू वी रूल, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचं डेरिवेटिव्ह, सेकंड टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्मचं डेरिवेटिव्ह, वायला इकडे घेऊन जाणार आपण, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय मिळेल, वाय इन ब्रॅकेट, हा वाय डिनॉमिनेटरला इकडे आणि न्यूमरेटरला, एक्सला एक्स कॅन्सल म्हणजे 1, लॉग एक्स इंटू 1 म्हणजे लॉग एक्स, म्हणजे आपल्याला डी वाय बाय डी एक्सचं आन्सर मिळालं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स मिळालेला आहे, राईट, म्हणजे थोडक्यात काय मिळालं आपल्याला, डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे काय, वाय म्हणजे एक्स रेस टू एक्स, डी डी एक्स लिहिला मी, हा वाय म्हणजे काय आहे, एक्स रेस टू एक्स आहे, मला एक्स रेस टू एक्सचं डेरिवेटिव्ह मिळालं, काय मिळालं, एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स, याला मी इक्वेशन 1 देतो आहे. आता मी याला डिफरन्शिएट करणार आहे परत, अगेन डिफरन्शिएट धिस, वाटलंच तर मी याला 1 देतो, याला सेकंड देतो, ओके, याला मी फर्स्ट दिला, आता मी इथे लिहितो डिफरन्शिएट इक्वेशन 1, का असं करतो ते तुम्हाला पुढे गेल्याने समजेल, डिफरन्शिएट डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x, ओके, 1 ला डिफरन्शिएट करणार आहे, म्हणजे याला, राईट, म्हणजे याची लेफ्ट हँड साईड काय येईल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे येणार आहे यू वी रूल या दोघांच्यात, फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स रेस टू एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डी डी एक्स ऑफ 1 प्लस लॉग एक्स, मिडल साईन प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे 1 प्लस लॉग एक्स, आणि डेरिवेटिव्ह ऑफ
फर्स्ट टर्म, बरोबर आहे. आता एक्स रेस टू एक्स ॲज इट इज, वनचं डेरिटिव काय येईल, झिरो, लॉग एक्स डेरिटिव वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स झिरो, प्लस वन प्लस लॉग एक्स. आता डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स आलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स काय, ही व्हॅल्यू आपण काढलेली होती. आणि जर मी तसं केलं नसतं तर मला तिथं लेट करायला लागलं असतं आणि खूप मोठी प्रोसिजर करायला लागली असती. तर बेटर वे माय ॲड काय असता, हा पर्याय होता की मला माहिती होतं की असं येणार आहे. ऑलरेडीच मी त्याला इक्वेशन टू दिलं आहे, मग इक्वेशन टूवरून एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स काय, तर एक्स रेस टू एक्स वन प्लस लॉग एक्स, मग ते मी इथे लिहिणार आहे. काय येतं, एक्स रेस टू एक्स वन प्लस लॉग एक्स, हे कुठून आलं, फ्रॉम सेकंड, इथे लिहिणार मी कुठून आणलेलं आहे ते, फ्रॉम सेकंड याच्यावर आणलेलं आहे. ओके, आता मग सिम्प्लिफाय करायचं. इथे इथं एक्स आहे बघा, हा इथं आहे एक्स, एक्स आहे, एक्सची पॉवर किती असणार आहे, वन, इथं पण एक्स आहे, मग दोघांचा बेस सेम आणि डिवायडेशन आहे, पॉवरचं सबट्रॅक्शन म्हणजे एक्स मायनस वन होईल. समजतं आहे का, समजलं पाहिजे, इंडायसेकचे रूल पाचवी सहावीला झालेले आहेत. प्लस वन प्लस लॉग एक्स, वन प्लस लॉग एक्स सेम ब्रॅकेट आहेत, मल्टिप्लिकेशन होईल तर स्क्वेअर होईल, पण आता हा एक्स रेस टू एक्स मी हा लिहितो आणि ते दोन ब्रॅकेट सेम आहेत, त्यांचं काय होईल, स्क्वेअर होणार आहे. बस दॅट इज युअर फायनल आन्सर. काय होणार नाही याच्यापुढे, चेक करतो एकदा. हां, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. बरोबर आहे, ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर वन क्लिअर झाला, लवकरच क्वेश्चन नंबर टू आपण क्लिअर करू. ओके, आता काय पुढे क्वेश्चन घेत नाही मी, कारण क्वेश्चन नंबर टूला अजून खूपच वेळ लागेल, कारण की त्यामध्ये पण थोडेसे लेंदी एक्झाम्पल आहेत आणि त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशनचे वगैरे पार्ट आहेत. किती एक्झाम्पल आहेत बघतो जरा, चार एक्झाम्पल आहेत. ओके, चारच एक्झाम्पल आहेत, कंटिन्यू करायचं का, एक मिनटं बघतो किती वेळ झाला आहे, 47 मिनिट्स झालेले आहेत. ठीक आहे, कंटिन्यू करूया. 47 मिनिट झाले का, मी थोडेसे शॉर्टच व्हिडिओ तयार करतो, एक तासाचे वगैरे. अपलोडिंगला खूप त्रास होतो, तुम्ही एक सिम्पल व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये शूट करा, काही एक 10 मिनिटाची व्हिडिओ म्हणतो मी, आणि ती यूट्यूबला अपलोड करून बघा तुमच्याच चॅनल, म्हणजे तुमचं जे काय असेल, तुम्ही जो अकाउंट खोललं असेल यूट्यूबला, त्या अकाउंटवरून फक्त डाउनलोड करून जस्ट एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही करू शकता, किती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके, आणि जर त्यामध्ये एडिटिंग वगैरे असेल तर अजून किती प्रॉब्लेम्स असतात. सध्या तर मी काही एडिटिंग करतच नाही आहे, जे काय असेल चुकलं असेल तर तिथंच मीच मान्य करतो, हां चुकलं आहे माझं, बरं. एडिटिंगचा प्रकार तर मी सोडूनच दिलेला आहे, जे काय असेल ते समोरासमोर तुमच्या, चुकलं तर चुकलं, कारण की एडिटिंग करून जर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत झाला तर अजून लेट होतील, राईट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर टू फाइंड, आपण क्वेश्चन नंबर टू बघणार आहे. फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे पुन्हा तोच क्वेश्चन आहे. मग असे होतं फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आता म्हणतात डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. एक्झाम्पल आहे एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू ए इन ब्रॅकेट थीटा मायनस साईन थीटा, थीटा मायनस साईन थीटा, आणि वाय इज इक्वल टू ए वन मायनस कॉस थीटा, असं एक्झाम्पल आहे, राईट. तर कुठलं फंक्शन आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. एक मिनटं व्हिडिओ सुरू आहे का, आहे. ओके, तर कोणतं फंक्शन आहे हे ओळखता आलं पाहिजे, कंपोजिट आहे का, इन्वर्स आहे का, पॅरामेट्रिक आहे, इम्प्लिसिट आहे, तर हे कसलं फंक्शन आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे. मग आपल्याला माहीत आहे एक्सला सेपरेट डिराईव्ह करायचं, वायला सेपरेट डिराईव्ह करायचं, नंतर कंबाईन करायचं. मग आपल्याला आपण एक्सला सॉल्व करूया. ओके, आन्सर लिहित असताना एक्स इज इक्वल टू काय, ए इन ब्रॅकेट थीटा मायनस साईन थीटा. मग आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू काय करणार, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार आहे, राईट हँड साईडला जो व्हेरिएबल असेल त्यांना आपण डिफरन्शिएट करतो. डी एक्स अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा वन येणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन येतं, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे कॉस थीटा, म्हणजे आन्सर आपल्याला मिळालं, संपलं आन्सर याचं इथंच, राईट. नंतर आता वायला डिफरन्शिएट करू, वाय इज इक्वल टू काय, ए इन ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा, राईट. वायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, राईट. मग डी वाय अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, वनचं डेरिव्हेटिव्ह झिरो, मायनस कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थीटा, बरं आहे. मायनस मायनस काय प्लस, म्हणजे याचा आन्सर येणार आहे ए साईन थीटा, हे आन्सर आलं तुमचं डी वाय बाय
डी लिटर्स. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे डी वाय बाय डी एक्स, कारण की परत याचं केल्यानंतर याचं डबल डेरिव्हेटिव्ह बघितलं की डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर येणार आहे, राईट. मग डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला डी वाय अपॉन डी थीटा अपॉन डी एक्स अपॉन डी थीटा इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय आली, ए साईन थीटा. मग इथे लिहितो मी ए साईन थीटा डिवाइड बाय डी एक्स बाय डी थीटा काय आला, डी एक्स बाय डी थीटा आला ए वन मायनस कॉस थीटा, ए वन मायनस कॉस थीटा. मग इथं एला एक आहे कॅन्सल होईल, बरोबर आहे ना. मग काय राहिलं, साईन थीटा अपॉन वन मायनस कॉस थीटा. आता यांना बघायचं आपल्याला कुठल्या फॉर्म्युलामध्ये हा सेट होतो आहे का, बरोबर आहे ना. तर हा कुठला फॉर्म्युला येतो आहे, साईन थीटाचा फॉर्म्युला, साईन टू थीटाचा फॉर्म्युला, टू साईन थीटा इंटू कॉस थीटा. मग इथे येणार आहे टू साईन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू, आणि वन मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला टू साईन स्क्वेअर का कॉस स्क्वेअर, एक मिनटं जरा लुकआउट करू द्या, चुकायला नको. वन मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला इथं लिहिलं आहे का, हां साईन स्क्वेअर आहे, ओके. काय आहे टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू थीटा बाय. मग काय होईल इथं, या टूला टू कॅन्सल होईल, साईन थीटाला याच्यातला एक साईन थीटा काय होईल कॅन्सल होईल. मग रिमेनिंग पार्ट करायला कॉस थीटा बाय टू अपॉन साईन थीटा बाय टू, कॉस अपॉन साईन काय येतं कॉट, कॉट थीटा बाय टू आपलं आन्सर आलं, कशाचं डी वाय बाय डी एक्स आन्सर आलं आपलं, कॉट थीटा बाय टू आलेलं आहे, राईट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरूनच पुढचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे, राईट. याच्यावरूनच पुढचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे. मग आपण काय करणार, अगेन इथं लिहितो मी अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता विथ रिस्पेक्ट टू तुम्ही म्हणा की सर राईट हँड साईडला बघणार थीटा आहे, मग विथ रिस्पेक्ट टू थीटा आल्या नाही चालणार, क्वेश्चन आहे आपला एक्स स्क्वेअर झालं आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स असणं गरजेचं आहे, इथं तुम्ही चुकू शकता, विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. मग काय येणार लेफ्ट हँड साईडला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याचं रिलेटिव्ह, कॉट एक्सचं रिलेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू, एक्स ऐवजी थीटा बाय टू आलं म्हणजे डी डी एक्स ऑफ थीटा, थीटाच्या ऐवजी काय आलं आहे थीटा बाय टू आले ना, मग थीटा बाय टूचं रिलेटिव्ह, सॉरी डी डी एक्स ऑफ डी डी एक्स ऑफ थीटा बाय टू, थीटा बाय टू, राईट. मग आपल्याला काय करायला लागेल, हा टू आहे कॉन्स्टंट आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायला लागेल, म्हणजे मायनस हाफ या टूला बाहेर घेतला हाफ झाला, कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू इंटू काय राहिलं डी थीटा अपॉन डी एक्स राहिलेला आहे. मग डी थीटा अपॉन डी एक्स कसं फाईंड करणार, तर आपण डी एक्स अपॉन डी थीटा काढलेला आहे आणि याच्या रेसिप्रोकलमध्ये तो आहे, उलटा आहे ना डी थीटा अपॉन डी एक्स, मग याचं उलटं लिहायचं, म्हणजे याच्या डिवाइड बाय काय असणार आहे वन असणार आहे, मग वन वरती जाईल ही टर्म खाली येणार आहे, असं करायचं आहे तुम्हाला, ओके. म्हणजे वन अपॉन हाफ आल्यानंतर हा पार्ट मायनस हाफ कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू इंटू वन अपॉन वन अपॉन ए वन मायनस कॉस थीटा, वन अपॉन ए वन मायनस कॉस थीटा, आणि वन मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू, इथं काढलेला आहे आपण तोच फॉर्म्युला इथं मी पुट करणार आहे, मायनस वन अपॉन टू कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू इंटू वन अपॉन ए याचा फॉर्म्युला आहे टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू, राईट. आता इथं हा टू हा ए हा टू डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन, टू इंटू टू किती येईल फोर, म्हणजे मायनस वन अपॉन फोर आणि ए टू इंटू टू फोर आणि हा ए, राईट, हा कोसेक स्क्वेअर आहे तो ॲज इट इज, कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू इंटू वन अपॉन साईन राहिलं बघा, आता टू ए तर आपण इथं आणला, राहिला वन अपॉन साईन, वन अपॉन साईन म्हणजे काय असतं कोसेक आणि साईनचा स्क्वेअर आहे म्हणजे कोसेक स्क्वेअर, मग याचा आन्सर पण काय येणार कोसेक स्क्वेअर थीटा बाय टू येणार आहे. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण मायनस वन अपॉन फोर ए कोसेक रेस टू फोर थीटा बाय टू, ओके. तर आन्सर चेक करतो, राईट आन्सर मायनस वन अपॉन फोर ए कोसेक रेस टू फोर थीटा बाय टू. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय, एक्स इज इक्वल टू टू एटी स्क्वेअर वाय इज इक्वल टू फोर एटी, राईट. पॅरामेट्रिक फंक्शन आहे, पहिल्यांदा एक्सला डिफरन्शिएट करणार आपण, एक्स इज इक्वल टू टू एटी स्क्वेअर आहे, काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करणार, टी मग डी एक्स अपॉन डी टी ए इज इक्वल टू टू आणि ए कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह,
एक्स स्क्वेअर तर रिड्यू काय तर 2x, तसं टी स्क्वेअरचं 2t येणार आहे. मग याचा आन्सर काय 4at येणार आहे. 2 इंटू 2 4 ए आणि टी 480. आपल्याला फर्स्ट आन्सर मिळालं dx बाय dt मिळालं. आता वाय फाईंड करणार. वाय इज इक्वल टू काय दिलं आहे 480 दिलं आहे. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वायचं डे टू डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 4 आणि ए कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. एक्सचं रिलेटिव्ह 1 तसं टीचं रिलेटिव्ह 1 येणार आहे. म्हणजे डी वाय बाय डी टी मिळालं आपल्याला. डी वाय बाय डी टी काय मिळालं 4 ए मिळालं. राईट, हे तर आपलं पहिलं काम झालं. आपल्याला फाईंड करायचं डी वाय बाय डी एक्स. मग डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला काय? डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय? डी वाय बाय डी टी 4 ए. 4 ए अपॉन डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू काय? डी एक्स बाय डी टी 480. 480 मग 4 एला 4 ए काय कॅन्सल. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आन्सर येणार आहे 1 अपॉन टी. आणि मग याला डिफरन्शिएट केलं की काम संपलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार? इथं सर्वात लक्षात ठेवायचं, एक्स करणार आहे आपण. म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एक्स रिलेटिव मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. परंतु एक्सच्या ऐवजी काय आलं आहे? टी आलेलं आहे. म्हणून डी डी एक्स ऑफ टी डी डी एक्स ऑफ टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे टीचं. डी टी अपॉन डी एक्स आला. मग आपण डी एक्स अपॉन डी टी काढलेला आहे. याची तर डी टी अपॉन डी एक्स आला आहे. म्हणजे याच्या उलटा आलेला आहे. म्हणजे याच्या डिनॉमिनेटरला 1 असणार. उलटा केलं तर 1 अपॉन 480. मग 1 अपॉन 480 आपण काय करणार आहे? इथं पुट करणार आहे. मग मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन 480. संपला आन्सर. मायनस 1 न्युमरेटरला 4 ए ॲज इट इज. टी स्क्वेअर इंटू टी टी क्यूब म्हणजे 480 क्यूब. दॅट इज युअर फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल. पॅरामेट्रिक फंक्शन आहे. फक्त इथं थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे एंडिंगला जेव्हा आपला आन्सर येईल तेव्हा आपण ही व्हॅल्यू काय करणार? त्याच्यामध्ये पुट करणार आहे. ओके, मग पहिल्यांदा आपण युजुअली जाऊ. एक्स इज इक्वल टू काय असतं? साईन थीटा दिलं आहे. मग याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. विथ रिस्पेक्ट टू थीटा मग डी एक्स अपॉन डी थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. साईन एक्स रिलेटिव कॉस एक्स म्हणजे कॉस थीटा मिळणार. राईट, वाय इज इक्वल टू काय दिलं आहे? साईन क्यूब थीटा दिलं आहे. याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. थीटा वायचं रिलेटिव डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू साईन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, पुन्हा एक सांगतो. साईन क्यूब दिलं आहे म्हणजे साईन ब्रॅकेट रेस टू थीटा 3 असणार आहे. म्हणजे एक्स रेस टू एन आणि एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 3 मायनस 1 म्हणजे 3 साईन थीटा 3 मायनस 1 2. आणि एक्स रेस टू एन म्हणतो म्हणजे एक्सच्या ऐवजी काय आहे? साईन थीटा. म्हणजे आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं पाहिजे. कळत आहे? साईन थीटाचं सेम प्रोसिजर करणार आहे मी इथं. आता काय आन्सर येतं? 3 इन ब्रॅकेट साईन थीटा 2 बरोबर आहे ना? हे 3 साईन थीटा 2 आणि परत म्हणजे एक्स रेस टू एन म्हणजे एक्स काय? साईन थीटा. म्हणजे डी डी थीटा ऑफ साईन थीटा पण मला बघितलं पाहिजे. आन्सर येईल 3 साईन स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटाचं रिलेटिव्ह काय होतं? कॉस थीटा. ओके, आपल्याला तर डी वाय बाय डी थीटा मिळाला. आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स. काय फॉर्म्युला असतो? डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. मग डी वाय बाय डी थीटा काय मिळाला? हा 3 साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा. आणि डी एक्स बाय डी थीटा काय मिळाला आहे? कॉस थीटा फक्त मिळाला आहे. मग कॉस थीटा घ्यायचं तर कॉस थीटाला कॉस थीटा काय होईल? कॅन्सल. म्हणजे तुमचं आन्सर आलं 3 साईन स्क्वेअर थीटा. म्हणजे आपल्याला डी वाय बाय डी एक्स काय मिळतो आहे? 3 साईन स्क्वेअर थीटा मिळतो आहे. पण आपल्याला डी वाय बाय डी एक्स नाही काढायचं, आपल्याला काढायचं आहे डी स्क्वेअर. त्यामुळे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द रिलेटिव्ह साईन स्क्वेअर थीटा आहे. मग आता पुन्हा प्रतीच प्रोसिजर. डी डी एक्स ऑफ साईन स्क्वेअर थीटा म्हणजे साईन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे. मग डी मग काय येईल? एन एक्स एन मायनस 1 बरं आहे ना? समजते ना सगळ्यांना की एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये एन एक्स एन मायनस 1 आणि एक्सऐवजी साईन थीटा आला आहे. म्हणजे डी डी एक्स ऑफ साईन थीटा बघावं लागणार आहे. बरं आहे ना? आणि 2 मायनस 1 किती येतं? 1 येतं. म्हणजे 2 साईन थीटाच लिहितो ना डायरेक्ट. 2 साईन थीटा डी डी एक्स ऑफ साईन थीटा. मग इथं तेच येणार आहे 2 साईन थीटा डी डी एक्स ऑफ साईन थीटा. क्लिअर आहे? तो रफ पार्ट आहे, तो तुम्ही आता इरेज करतो आहे. तुम्हाला समजते काय? समजतं, एकदम इझी आहे.
पण मी एवढं सांगत असतो कारण की पुन्हा पुन्हा सांगितलं तर तुमच्या लक्षात चांगलं राहील, कारण की तिथं चूक आता बहुतेक मुलं चुकू शकतात. 3 × 2 काय येईल? 6 sin θ येईल. 3 × 2 6 sin θ आलं. sin θ रेट काय तर cos θ. cos θ हा आपला आन्सर आला d²y/dx². पण आपल्याला फाईन काय सांगितलं आहे? d²y/dx² ॲट थिटा इज इक्वल टू π/2. म्हणजे थिटाची व्हॅल्यू π/2 टाकायची, म्हणजे 6 sin θ व्हॅल्यू π/2 into cos θ, थिटाची व्हॅल्यू π/2. ओके, नाव π/2 म्हणजे किती असतं? 90 असतं, बरं आहे ना? π/2 म्हणजे काय असणार आहे? 90 असणार आहे. आणि मग ती व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागेल? पुट करावं लागेल. काय? हां, इथं एक छोटीशी चूक झाली आपल्याकडून, राईट? काय चूक झाली सांगतो. एक मिनटं छोटीशी चूक झालेली आहे. बघा काय झालं आहे, कळतं आहे का मला? समजलं चूक काय झालं? बघा, विथ रिस्पेक्ट टू x sin θ आहे. d/dx(sin x) असतं तर cos x लिहिलं असतं आपण, पण x नाही आहे, थिटा आहे. म्हणजे d/dx(θ) घेणं गरजेचं आहे. आणि d θ/dx ची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. इथं dx/dθ म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलची व्हॅल्यू आहे. मला रेसिप्रोकल करा, cos θ/1 म्हणजे 1/1 काय? cos θ येणार आहे. समजतं? म्हणजे इथं पुढं कंटिन्यू करावं लागेल, 6 sin θ (cos θ)/1/ काय येणार आहे? cos θ येणार आहे. मग cos θ काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे तुमची आत्ता व्हॅल्यू प्रॉपर आली, d²y/dx² = 6 sin θ. नाव d²y/dx² (θ = π/2, म्हणजे थिटाची व्हॅल्यू π/2 टाकायची, म्हणजे 6 sin π/2. π/2 म्हणजे 90, आणि sin 90 व्हॅल्यू किती असते? 1. सो 6 × 1 आन्सर येणार आहे 6. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, तर हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल होता. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, अवघड नाही आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, ठीक आहे, हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेतला असेल. अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये रिमेनिंग आहे, ते एक्झाम्पल मी ते लिहितो आहे. ते तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. x = a cos θ आणि y = b sin θ ॲट θ = π/4. तर याचा आन्सर काढा. याचा आन्सर टेक्स्टबुकच्या बॅकसाईडला पण दिले, तुम्ही चेक करू शकता किंवा इथे आन्सर त्याचं देऊन टाकतो मी. तर आन्सर त्याचा आहे -2√2b/a². ओके, जर आन्सर याचं नाही आलं, लगेच सोडवायचं आजच, लगेच आत्ता हा व्हिडिओ बघत असताना हा क्वेश्चन दिल्यानंतर लगेच सोडवायला घ्यायचं. सुटल्यानंतर कमेंटमध्ये लगेच टाकायचं, कारण की उद्या नेक्स्ट व्हिडिओ मिळणार आहे. तर मग एका दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला याचा आन्सर पाठवायचं. नंतर मग काही व्हिडिओ एका वर्षानंतर बघितले जातील, 10 वर्षानंतर बघितले जातील, त्याचे आन्सर देणं पॉसिबल नाहीच आहे. पण ज्यांना ज्यांना सुटणार नाही त्यांनी सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आन्सर तुम्हाला मी देईन. ओके, तर अभ्यास करत राहा, तोपर्यंत बाय. 7 जून 10 वाजता सकाळी झूमवर आपली मीटिंग होणार आहे. त्यासाठी तुमचं नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे. मिनिमम 400 KB/s. तर जिथं नेटवर्क चांगलं आहे अशा ठिकाणी जा. जर माझ्या घरी वायफाय असेल तर थोडीशी रिक्वेस्ट करा, एक अर्धा तास तर बसायचं आहे. त्याशी गप्पा मारत मारत आपल्याही जे डाऊट्स असतात डेली डेचे ते तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, ठीक आहे, बाय.